हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय गवर्नमेंट ट्रैक यूट्यूब चैनल। आज या वीडियो में अपन MES एग्जाम मैकेनिकल के जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन है ते डिस्कस करना आहोत। हा आपला पार्ट नंबर 6 है। यदि अपन पार्ट 5 अपलोड के लिए जर तुम्हें पाले नसतील तर ते नक्की पहा। हा वीडियो पण शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाइक शेयर एंड कमेंट करा। तुम्ही अजूनही माय गवर्नमेंट ट्रैक यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारे इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही जर MES मेनची प्रिपरेशन करत असाल तर आपण MES मेनसाठी टेस्ट सीरीज घेऊन येत आहोत माय गवर्नमेंट ट्रैक ॲपवरती। ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। शिवाय तुम्ही हे ॲप प्ले स्टोअरवरही जाऊन डाउनलोड करू शकता। ह्या टेस्ट सीरीज मध्ये तुम्हाला 130 सब्जेक्ट वाइज टेस्ट प्रोवाइड करण्यात आले आहेत। 5 पेपर 1 च्या टेस्ट आहेत, 5 पेपर 2 च्या टेस्ट आहेत, ह्या ते टोटल 10 फुल लेंथ टेस्ट आहेत। ह्या टेस्ट तुम्हाला डिटेल सोल्यूशन दिलेले आहेत, त्यामुळे तुमच्या मोस्टली कन्सेप्ट क्लियर होतील। ठीक आहे, अजूनही तुम्हाला ONGC मेकॅनिकल टेस्ट सीरीज जर प्रॅक्टिस करायची असेल तर ती सुद्धा आपण ॲपमध्ये प्रोवाइड केलेली आहे। त्यामध्ये टोटल 80 टेस्ट आहेत, सब्जेक्टिव वाइज 70 आहेत, नॉन टेक्निकल 5 टेस्ट आहेत, फुल लेंथ मॉक टेस्ट 5 आहेत। आणि तुम्ही ही एक टेस्ट 3 वेळा अटेम्प्ट करू शकता आणि तुम्ही ती कितीही वेळाही रिवाइज करू शकता। ह्या टेस्टसुद्धा तुम्हाला डिटेल सोल्यूशनमध्ये प्रोवाइड केलेल्या आहेत। आणि ही टेस्ट सीरीज टोटली न्यूली डिझाईन आहे ONGC लेवलवरती। आणि तुम्हाला असेच कॉम्पिटिटिव एक्झामच्या मोर अपडेट्ससाठी तुम्ही माय गव्हर्नमेंट ट्रॅकचे टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता। तर सुरू करूया आपण आजच्या सेशनला। तर फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ थर्मोडायनेमिक सिस्टीम हूज व्हॅल्यू फॉर द एंटायर सिस्टीम इज इक्वल टू द सम ऑफ देअर व्हॅल्यूज फॉर इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ द सिस्टीम। ठीक आहे, ऑप्शन ए आहे थर्मोडायनेमिक प्रॉपर्टी, ऑप्शन बी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, सी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, डी स्पेसिफिक प्रॉपर्टीज। ठीक आहे, ह्या क्वेश्चन रिलेटेड आपण टर्म बघूया। पहिला बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? एक्सटेन्सिव प्रॉपर्टीज ऑफ मॅटर दॅट चेंजेस ॲज द अमाऊंट ऑफ मॅटर चेंजेस, म्हणजे काय थोडक्यात? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय आहे? इज सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी। ठीक आहे, म्हणजे सगळ्याची जी समेशन घेतली तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी येते। आणि त्याचे एक्झाम्पल आहे व्हॉल्यूम, एन्थाल्पी, एन्ट्रॉपी एक्सेट्रा। एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असते? त्या मॅटरवरती डिपेंड करते। ठीक आहे, आणि त्याचे एक्झाम्पल आहेत व्हॉल्यूम, एन्थाल्पी, एन्ट्रॉपी। देन आपण बघूया इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी। इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज अ बल्क प्रॉपर्टी मिनिंग दॅट इट इज अ लोकल फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम दॅट डज नॉट डिपेंड ऑन द सिस्टीम साईज ऑर द अमाऊंट ऑफ मटेरियल इन द सिस्टीम। म्हणजे काय आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? काय आहे? एक इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी आहे, म्हणजे ती कशावरती, अदर प्रॉपर्टीवरती डिपेंड नसते। तर एक्झाम्पल बघा त्याचे काय, प्रेशर, टेम्परेचर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी अँड हार्डनेस ऑफ ऑब्जेक्ट। ठीक आहे, हे पण एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू। एक्झाम्पल बघा काय काय आहेत, प्रेशर, टेम्परेचर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी अँड हार्डनेस ऑफ द ऑब्जेक्ट। क्वेश्चन काय होतं आपला, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ थर्मोडायनेमिक सिस्टीम हूज व्हॅल्यू फॉर द एंटायर सिस्टीम इज इक्वल टू द सम ऑफ देअर व्हॅल्यूज ऑफ इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ द सिस्टीम। म्हणजे त्याची व्हॅल्यू काय बाकीच्या इंडिव्हिज्युअल पार्टवरती पण डिपेंड असते। तर ऑफकोर्स याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट फॉर एनर्जी। ठीक आहे, एनर्जीसाठी करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे बघा। ऑप्शन ए आहे एनर्जी इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम, ऑप्शन बी आहे एनर्जी इज पाथ फंक्शन, ऑप्शन सी आहे चेंज इन एनर्जी बिटवीन टू स्टेट ऑफ सिस्टीम इज डिफरंट फॉर डिफरंट पाथ फॉलो, आणि ऑप्शन डी आहे इंटिग्रल ऑफ डी इज इक्वल टू झिरो। ओके, देन आता ह्या क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन बघूया। आता बघा एनर्जी काय आहे, एनर्जी इज द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम। हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे। एनर्जी काय आहे? प्रॉपर्टी आहे सिस्टीमची अँड इट इज अ पॉईंट फंक्शन। ठीक आहे, ते पाथवरती डिपेंड नसतं, तर कशावरती एनर्जी डिपेंड असतं? पॉईंटवरती। द चेंज इन एनर्जी बिटवीन टू स्टेट ऑफ सिस्टीम इज सेम फॉर डिफरंट पाथ फॉलोड। ओके, मी आत्ताच सांगितलं की एनर्जी पाथवरती डिपेंड नसते, तर ती कशावरती डिपेंड आहे? पॉईंटवरती, बिकॉज ते काय आहे? पॉईंट फंक्शन। आणि फॉर पॉईंट फंक्शन काय असतं? इंटिग्रल ऑफ डी इज इक्वल टू झिरो। त्यामुळे आपला क्वेश्चन काय होता, करेक्ट स्टेटमेंट फॉर एनर्जी विचारलं होतं, तर ऑफकोर्स याचा आन्सर असणार आहे डी, इंटिग्रल ऑफ डी इज इक्वल टू झिरो। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा,
द शॉर्ट कमिंग ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक इज, ठीक आहे, त्याला काय म्हणतात फर्स्ट लॉ ला अजून? ए डायरेक्शन ऑफ प्रोसेस, बी पॉसिबिलिटी ऑफ प्रोसेस, सी क्वालिटी ऑफ एनर्जी, डी क्वांटिटी ऑफ एनर्जी. ठीक आहे, तर ह्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. द शॉर्ट कमिंग ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक इज क्वांटिटी ऑफ एनर्जी. ठीक आहे, म्हणजे काय, फर्स्ट लॉ तुम्हाला क्वांटिटी डिस्क्राईब करते, ठीक आहे, आणि सेकंड लॉ बघा, द शॉर्ट कमिंग ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक इज क्वालिटी ऑफ एनर्जी. तर इथं काय होते, एनर्जीबद्दल क्वालिटी डिस्क्राईब केली जाते. हे तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट एक्झामनुसार खूप इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट लॉला आपण काय म्हणतो अजूनही, क्वांटिटेटिव्ह ऑफ एनर्जी, आणि सेकंड लॉला काय म्हणतो, क्वालिटी ऑफ एनर्जी. आता फर्स्ट लॉचं स्टेटमेंट बघूया आपण. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेट दॅट एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, ओनली अल्टर इन फॉर्म. ओके, म्हणजे एनर्जी तुम काय फर्स्ट लॉ सांगतं, एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करता येते. ठीक आहे, सेकंड लॉ बघा, द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक इंट्रोड्यूस अ न्यू प्रॉपर्टी कॉल एन्ट्रॉपी. ठीक आहे, हे पण तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं की सेकंड लॉ कोणती प्रॉपर्टी डिस्क्राईब करतं, तर त्याचं आहे एन्ट्रॉपी. आणि एन्ट्रॉपी कसली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम. हे दोन्ही स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सेकंड लॉ काय डिस्क्राईब करतं, एन्ट्रॉपी, आणि दोन्ही काय आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द एन्ट्रॉपी चेंज ऑफ अ क्लोज सिस्टीम इज इक्वल टू द हीट ॲडेड रिव्हर्सिबली टू इट डिवायडेड बाय द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. ओके, ठीक आहे, मी हे स्टेटमेंट परत रीड करते. द एन्ट्रॉपी चेंज ऑफ क्लोज सिस्टीम इज इक्वल टू द हीट ॲडेड रिव्हर्सिबली टू इट डिवायडेड बाय ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. ठीक आहे, म्हणजे एन्ट्रॉपीला डिनोट लक्षात ठेवा, एन्ट्रॉपीला डिनोट एस ने करतात, त्यामुळे एस काय असणार आहे, एस इज इक्वल टू डी क्यू बाय टी, म्हणजे हीट ॲडेड टू द सिस्टीम डिवायडेड बाय ॲब्सोल्यूट टेम्परेचर. नोट दॅट ऑल्दो इट इज पाथ फंक्शन इज ए स्टेट फंक्शन. ठीक आहे, एन्ट्रॉपी पाथ फंक्शन आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. नंतर अजून आपल्याला सेकंड लॉचे दोन स्टेटमेंट मिळतात, केल्विन प्लँक स्टेटमेंट आणि क्लॉसिय स्टेटमेंट. तर आपण हे स्टेटमेंट बघूया काय आहे. केल्विन प्लँक स्टेटमेंट ऑफ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, इट इज इम्पॉसिबल टू अ डिवाइस अ हीट इंजिन दॅट टेक्स हीट फ्रॉम हॉट रिझर्वायर अँड कन्वर्ट्स ऑल द एनर्जी इन टू यूजफुल वर्क विदाउट लुझिंग हीट टू द कोल्ड रिझर्वायर. ठीक आहे, असं कोणतंच डिवाइस नाही आहे की ज्याला इनपुट दिल्याशिवाय तुम्हाला आउटपुट मिळेल. थोडक्यात मिनिंग ह्या स्टेटमेंटचा आहे. ठीक आहे, तर अशा कोणतंच डिवाइस नसतं की ज्याला तुम्ही इनपुट प्रोव्हाइड करत नाही आणि डायरेक्ट आउटपुट मिळेल. तर तुम्हाला इनपुट प्रोव्हाइड करावं लागतं, देन आउटपुट मिळतं, आणि थोडं काही असेल तर लॉस पण होतो. ठीक आहे, क्लॉसिय स्टेटमेंट काय म्हणतो बघा. क्लॉसिय स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ डिवाइस विच ऑपरेट्स ऑन अ सायकल अँड प्रोड्युसेस नो अदर इफेक्ट दॅट ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अ कूलर बॉडी टू द हॉटर बॉडी. ठीक आहे, तर क्लॉसिय स्टेटमेंट काय करतं, हीट कुठून ट्रान्सफर होते, फ्रॉम कूलर बॉडी टू द हॉटर बॉडी. ठीक आहे, आपला क्वेश्चन काय होता, शॉर्ट कमिंग ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. ऑफकोर्स फर्स्ट लॉ काय डिस्क्राईब करतं, क्वांटिटी ऑफ एनर्जी, आणि सेकंड लॉ काय डिस्क्राईब करत होतं, क्वालिटी ऑफ एनर्जी. नेक्स्ट स्टेटमेंट, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅज नो युनिट. ठीक आहे, हा हे युनिटचे क्वेश्चन पण तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि तुम्ही असले क्वेश्चन ना मोस्टली फॉर्म्युला राईट करून सॉल्व करायचे, त्यामुळे ते चुकण्याची शक्यता खूप कमी असते. पहिला आहे सरफेस टेन्शन, बी कायनामॅटिक विस्कॉसिटी, सी स्ट्रेन, डी बल्क मॉड्युलस. ठीक आहे, तर आपण प्रत्येकाचे फॉर्म्युले बघूया. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे बघा, फोर्स पर युनिट लेंथ. ठीक आहे, तर ऑफकोर्स याचं फोर्स कशामध्ये असतं, न्यूटन, आणि लेंथ कशामध्ये असते, मीटर. तर युनिट काय होणार सरफेस टेन्शनचं, न्यूटन पर मीटर. देन आहे कायनामॅटिक विस्कॉसिटी, कायनामॅटिक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, इट इज द रेशो ऑफ डायनामिक विस्कॉसिटी पर डेन्सिटी. ठीक आहे, कशाचा रेशो येतो, डायनामिक विस्कॉसिटी अँड डेन्सिटीचा. डायनामिक विस्कॉसिटी कशी मेजर करतात, त्याचा जर तुम्ही फॉर्म्युला पुट केला, डेन्सिटीचा फॉर्म्युला पुट केला, तर फायनल युनिट आपल्याला काय मिळतं, कायनामॅटिक विस्कॉसिटीचं मीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे, आता स्ट्रेन, स्ट्रेन म्हणजे काय असतं, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, दोन्ही मीटरमध्ये कॅन्सल, म्हणजे स्ट्रेनला काही युनिट नाही आहे, तर स्ट्रेन हॅज नो युनिट. देन आहे बल्क मॉड्युलस, बल्क मॉड्युलस केचा फॉर्म्युला काय, नॉर्मल स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन. ठीक आहे, आणि ह्याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आपला क्वेश्चन काय होता, त्यांनी कशाला युनिट नाही विचारलं होतं, ऑफकोर्स स्ट्रेन हॅज नो युनिट बिकॉज इट त्याचा फॉर्म्युला काय होता, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, आणि मीटर मीटर कॅन्सल झालं तर स्ट्रेन हॅज नो युनिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वॉट हॅपन्स टू द लिक्विड लेवल वेन अ स्मॉल डायमीटर ट्यूब इज इन्सर्टेड इन टू लिक्विड हूज कॉन्टॅक्ट अँगल इज 125 डिग्री. कॉन्टॅक्ट अँगल किती दिला आहे, 125 डिग्री. ऑप्शन ए आहे लिक्विड लेवल इन द ट्यूब विल फास्ट
will fall first and then rise. B, liquid level in the tube falls. C, liquid level in the tube remains constant. D, liquid level in the tube rises. हा क्वेश्चन बघूया आपण. आता फर्स्ट केस आहे बघा, कॉन्टॅक्ट अँगल इज ॲक्युट, म्हणजे लेस दॅन 90 degrees असेल तर काय होतं बघा. तर इन केस ऑफ वेटिंग फ्लूड लेवल इन कॅप्युलर ट्यूब विल राईज. ओके, जर कॉन्टॅक्ट अँगल ॲक्युट असेल म्हणजे लेस दॅन 90 degrees असेल तर कॅप्युलरी ट्यूबमधली लिक्विड लेवल काय होते, राईज होते. सेकंड केस आहे कॉन्टॅक्ट अँगल इज ॲप्टूज, म्हणजे ग्रेटर दॅन 90 degrees असेल तर त्यावेळी काय होते, इन केस ऑफ नॉन वेटिंग फ्लूड लेवल इन कॅप्युलरी ट्यूब विल फॉल. ओके, नॉन वेटिंग फ्लूड असेल आणि कॉन्टॅक्ट अँगल अपटूस असेल म्हणजे ग्रेटर दॅन 90 असेल तर कॅप्युलरी ट्यूब फॉल होते. आता क्वेश्चन काय होतं आपल्याला, स्मॉल डायमीटर ट्यूब आहे इन्सर्टेड केलेल्या लिक्विडमध्ये, त्याचा अँगल किती दिला आहे 125, म्हणजे ग्रेटर दॅन 90, तर ऑफकोर्स काय होणार आहे, लिक्विड लेवल इन द ट्यूब फॉल्स. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय आहे, बी, लिक्विड लेवल इन द ट्यूब फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे सरफेस टेन्शन इज ड्यू टू, ओके, ऑप्शन ए कोहिजन, ऑप्शन बी विस्कस फोर्स, ऑप्शन सी अडेजन, ऑप्शन डी डिफरन्स बिटवीन अडेझिव्ह अँड कोहेझिव्ह फोर्सेस. ठीक आहे, तर आता सरफेस टेन्शन काय आहे बघा, सरफेस टेन्शन हे कशामुळे, इज ड्यू टू कोहिजन फोर्सेस. ओके, सरफेस टेन्शन हे फक्त कोहिजनमुळे असतं. देन आता सरफेस टेन्शन म्हणजे काय बघूया आपण, सरफेस टेन्शन ऑकर ॲट द इंटरफेस ऑफ द लिक्विड अँड गॅस ऑर ॲट इंटरफेस ऑफ टू लिक्विड. सरफेस टेन्शन कुठं ऑकर होतं, तर दोन लिक्विडच्या इंटरफेसला. ओके, तर आता हे काय आहे, इट इज अ सरफेस फेनॉमिनन. ओके, सरफेस फेनॉमिनन आहे आणि ह्याचं फॉर्म्युला बघा काय आहे सरफेस टेन्शनचा, इट इज अ फोर्स पर युनिट लेंथ. ओके, एफ बाय एल, त्यामुळे ऑफकोर्स याचं युनिट काय असणार आहे, फोर्स आपण न्यूटनमध्ये मेजर करतो, लेंथ मीटरमध्ये, म्हणजे सरफेस टेन्शनचं युनिट काय असणार आहे, न्यूटन पर मीटर. आता ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे, फॉर वॉटर एअर इंटरफेस ॲट 20 degrees इट्स व्हॅल्यू इज 0.0736 न्यूटन पर मीटर. वॉटर एअर इंटरफेस असेल 20 degreesला त्याची व्हॅल्यू किती आहे, 0.0736 न्यूटन पर मीटर, अँड इट इज ड्यू टू कोहिजन ओनली. तर आपला क्वेश्चन काय होता, सरफेस टेन्शन इज ड्यू टू, तर ऑफकोर्स याचा आन्सर आहे ए कोहिजन. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲटोमोबाईल गिअर्स आर जनरली मॅन्युफॅक्चरिंग बाय, ॲटोमोबाईल गिअर्स आहे ते कसे मॅन्युफॅक्चर करतात, तर ऑप्शन ए आहे हॉबिंग, ऑप्शन बी आहे स्टॅम्पिंग, ऑप्शन सी आहे पंचिंग, ऑप्शन डी आहे रोलिंग. ठीक आहे, तर गिअर हॉबिंगबद्दल बघूया आपण काय आहे बघा, इट इज अ मशनिंग प्रोसेस इन विच गिअर टीथ आर प्रोग्रेसिव्ह जनरेटेड बाय ए सिरीज ऑफ कट्स विथ हेलिकल कटिंग टूल. ओके, गिअर टूथ कसे जनरेटेड करतात, सिरीज ऑफ कटनुसार. ठीक आहे, काय होतं, हेलिकल कटिंग टूलचा यूज केला जातो. गिअर हॉबिंग इज जनरेटिव्ह टाईप ऑफ प्रोसेस इन गिअर मॅन्युफॅक्चरिंग. तुम्हाला एक्झामला गिअर जनरेटिंग प्रोसेस म्हणून पण विचारलं जाऊ शकतं, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की गिअर हॉबिंग हे गिअर जनरेटिव्ह टाईप ऑफ प्रोसेस आहे. आता ॲटोमोबाईल गिअर्स कशानुसार मॅन्युफॅक्चरिंग करतात, तर ऑफकोर्स आन्सर आहे ए हॉबिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन सिंगल स्पीड रिडक्शन लार्ज व्हेलॉसिटी रेशो इज रिक्वायर्ड, द बेस्ट ट्रान्समिशन इज थ्रू. ओके, सिंगल स्पीड रिडक्शन अँड व्हेलॉसिटी रेशो लार्ज आहे, तर तो त्याचा आन्सर बघायचा आपल्याला, ऑप्शन ए स्पर गिअर ड्राईव्ह, ऑप्शन बी हेलिकल गिअर ड्राईव्ह, ऑप्शन सी बिवेल गिअर ड्राईव्ह, ऑप्शन डी वॉर्म गिअर ड्राईव्ह. हा क्वेश्चन डिस्कस करूया आपण बघा. आता इन अ सिंगल स्पीड रिडक्शन अ लार्ज व्हेलॉसिटी इज रिक्वायर्ड, द बेस्ट ट्रान्समिशन इज थ्रू वॉर्म गिअर ड्राईव्ह. ओके, सिंगल स्पीड रिडक्शन असेल आणि व्हेलॉसिटी रेशो पण लार्ज असेल, तर कोणतं गिअर ट्रान्समिशन बेस्ट असतं, तर वॉर्म गिअर ड्राईव्ह. ठीक आहे, द वॉर्म गिअर इज वाईडली यूज्ड फॉर ट्रान्समिटिंग पॉवर ॲट हाय व्हेलॉसिटी रेशो. ओके, कुठं यूज करतात, तर जिथं व्हेलॉसिटी रेशो हाय असेल, बट नॉट इंटरेस्टिंग शार्प दॅट आर जनरली बट नॉट नेसेसरी ॲट राईट अँगल्स. ओके, तर शार्प कसे पाहिजेत, नॉन इंटरसेक्टिंग पाहिजेत. इट कॅन गिव व्हेलॉसिटी रेशो ॲज हाय ॲज 300:1. ओके, व्हेलॉसिटी रेशो किती हाय मिळतो, पण किती मिळतो, तर 300:1. ओके, ऑर मोर इन सिंगल स्टेप इन अ मिनिमम ऑफ स्पेस बट इट हॅज लोअर इफिशियन्सी. ओके, आता वॉर्म गिअर काय आहे, तुम्हाला हाय व्हेलॉसिटी रेशो प्रोव्हाइड करतं, किती करतं, 300:1. ठीक आहे, सिंगल स्टेपमध्ये, आणि काय त्याचं ॲडव्हान्टेज आहे, मिनिमम स्पेसमध्ये देतं, पण त्याचं डिसॲडव्हान्टेज काय आहे, इफिशियन्सी काय लोअर आहे. ओके, अजून काय आहे बघा इम्पॉर्टंट पॉईंट वॉर्म गिअर रिलेटेड, द वॉर्म गिअरिंग इज मोस्टली यूज्ड ॲज स्पीड रिड्युसर विच कन्सिस्ट ऑफ वॉर्म अँड वॉर्म व्हील ऑर गिअर. ठीक आहे, वॉर्म गिअरचा यूज काय करतात, स्पीड रिड्युसर म्हणून.
ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं की जर हाय वेलॉसिटी रेशो रिक्वायर्ड असेल तर कुठलं ट्रान्समिशन यूज करतात, वर्म गिअर ड्राईव्ह. तर वर्म गिअर ड्राईव्ह काय आहे, सिंगल स्पीड रिडक्शन आहे. तर अजून तुम्हाला मी इम्पॉर्टंट काय सांगितलं, सिंगल मिनिमम स्पेस लागते, इफिशियन्सी लोअर आहे आणि त्याचा यूज काय करतात, स्पीड रिड्युसर. तर आपला क्वेश्चन काय होता, इन अ सिंगल स्पीड रिडक्शन लार्ज वेलॉसिटी रेशो इज रिक्वायर्ड, द बेस्ट ट्रान्समिशन इज थ्रू ऑप्शन डी आहे, वर्म गिअर ड्राईव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डॉट डॉट ऑपरेशन इज युजली यूज टू ऑप्टेन स्मूथ अँड क्लोज टॉलरन्स होल. ठीक आहे, कोणतं ऑपरेशन यूज करतात स्मूथ अँड क्लोज टॉलरन्स होल मिळवण्यासाठी. ऑप्शन ए आहे ड्रिलिंग, बी म्हणजे टॅपिंग, सी म्हणजे काउंटर सिंकिंग, डी म्हणजे रिमिंग. आता ड्रिलिंग तुम्हाला माहिती आहे की आपण काय करतो, ड्रिलिंगमध्ये होल प्रोड्यूस करतो. आता रिमिंग म्हणजे काय बघा, रिमिंग हॅज बीन डिफाईन्ड ॲज मशनिंग प्रोसेस दॅट यूजेस अ मल्टी एज फ्लुएटेड कटिंग टूल टू अ स्मूथ इनलार्ज ऑर ॲक्युरेट साईज अँड एक्झिस्टिंग होल. ठीक आहे, रिमिंग म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की तुमचं ऑलरेडी होल प्रोड्यूस आहे त्याला स्मूथ किंवा लार्ज इनलार्ज करायचं असेल किंवा ॲक्युरेट प्रोड्यूस करायचं असेल तर तिथं आपण रिमिंग करतो. रिमिंग इज परफॉर्म युझिंग द सेम टाईप ऑफ मशीन ॲज ड्रिलिंग, ज्यावरती ड्रिल केलं जातं त्यावरतीच रिमिंग केलं जातं. नेक्स्ट आहे टॅपिंग. बघा टॅपिंग म्हणजे काय, टॅपिंग इज द प्रोसेस ऑफ कटिंग अ थ्रेड इनसाइड द होल सो दॅट कॅप स्क्रू ऑर बोल्ट कॅन बी थ्रेडेड इन टू द होल. ओके, जर ऑलरेडी प्रोड्यूस होल आहे त्याच्या आतमध्ये जर थ्रेड प्रोड्यूस करायचे असतील तर आपण काय करतो, टॅपिंग. इट इज यूज टू मेक थ्रेड्स ऑन नट्स, नटवरती जे थ्रेड आपण प्रोव्हाइड मॅन्युफॅक्चरिंग करतो थ्रेड, तर ते टॅपिंगनुसार करतात. टॅपिंग कॅन बी डन ऑन द लेथ बाय पॉवर फीड ऑर बाय हँड. ठीक आहे, टॅपिंग कशावरती करतात तर लेथवरती करतात. नेक्स्ट आहे काउंटर सिंकिंग. काउंटर सिंकिंग इज द प्रोसेस दॅट क्रिएट्स व्ही शेप एज नियर द सर्फेस ऑफ द होल. ओके, ऑलरेडी ड्रिल केलेला आहे तर त्याच्या सर्फेस जवळ जर व्ही शेप एज करायचं असेल तर त्यावेळी काय करतात, काउंटर सिंकिंग करतात. इट इज ऑफन युज टू डिबर अ ड्रिल ऑर टॅप द होल. ओके, बर काढायचे असेल तर काउंटर सिंकिंग करतात. और टू अलो द हेड ऑफ द काउंटर सिंक हेड स्क्रू टू सीट फ्लोशर बिलो द सर्फेस. ठीक आहे, तर आपला क्वेश्चन काय होता, स्मूथ अँड क्लोज टॉलरन्स होल जर मिळवायचं ऑप्टेन करायचं असेल तर काय यूज करतात, तर ऑफकोर्स याचा ॲन्सर आहे ऑप्शन डी, रिमिंग. नेक्स्ट हा न्यूमरिकल आहे सॉमचं. द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ अन इलॅस्टिक मटेरियल इज फाउंड टू बी 38.5% ऑफ द व्हॅल्यू ऑफ इट्स यंग मॉड्युलस. ओके, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे जीची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, जीची व्हॅल्यू किती दिली आहे, जी इज इक्वल टू 38.5 ऑफ ई यंग मॉड्युलसच्या किती पर्सेंटमध्ये दिले जीची व्हॅल्यू. द पॉइझन्स रेशो म्यू ऑफ द मटेरियल इज नियरली, तर तुम्हाला व्हॅल्यू कशाची काय काढायची आहे, पॉइझन्स रेशो म्यूची. ऑप्शन ए आहे 0.28, ऑप्शन बी आहे 0.297, ऑप्शन सी आहे 0.33, ऑप्शन डी आहे 0.35. ओके, आता फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी व्हॅल्यू काय दिली, जीची दिली इन टर्म्स ऑफ ई, जी इज इक्वल टू 0.385 ई. त्यामुळे बघा फॉर्म्युला काय, ई इज इक्वल टू टू जी इंटू 1+μ. हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, तीन ह्यामधले रिलेशन आहे, तुम्ही ते बघू शकता बुक्समध्ये आणि ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट पण आहे. जर फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला पॉइझन्स रेशो म्यूची व्हॅल्यू मिळते 0.297. ठीक आहे, तर याचे ॲन्सर आहे ऑप्शन बी 0.297. ओके, हा क्वेश्चन तुमचा होमवर्क आहे, ह्याचं क्वेश्चनचा ॲन्सर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. क्वेश्चन काय आहे, इफ मटेरियल हॅज आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन ऑल डायरेक्शन इट सेट टू बी ए इलॅस्टिक, बी होमोजिनियस, सी आयसोट्रॉपिक, डी अर्थ्रोट्रॉपिक. ठीक आहे, काय क्वेश्चन होता, इफ अ मटेरियल हॅज आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन ऑल डायरेक्शन इट सेट टू बी ए इलॅस्टिक, बी होमोजिनियस, सी आयसोट्रॉपिक, डी अर्थ्रोट्रॉपिक. ओके, अशाच प्रकारे आपण अजूनही क्वेश्चन डिस्कस करणार आहोत अपकमिंग व्हिडिओजमध्ये, तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जावा. आणि तुम्ही एम ई एस मेन्सचे जर प्रिपरेशन करत असाल तरी तुम्ही माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपवरती टेस्ट सिरीजला एनरोल करू शकता. ॲपची लिंक तुम्हाला कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. शिवाय प्ले स्टोअरही तुम्हाला माय गव्हर्नमेंट ट्रॅक प्ले स्टोअरवरही जाऊन डाउनलोड करू शकता. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या अजून इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही माय गव्हर्नमेंट ट्रॅकचं टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता. ONGC सुद्धा आपण टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केलेली आहे, तीही तुम्हाला ॲपवरती अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. थँक्यू.